गुड मॉर्निंग, इट्स डे 5 आणि आता आम्ही चालेलो आहे खेडला. आमच्या माझ्या काकांचं गाव आहे, मीन्स ओम आणि शुभमचं गावी चाललो आहे आम्ही. असंच जस्ट कुलदेवताचं वगैरे पाय पडायला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, तुमच्या फॅमिलीला शेअर करा. आणि हां, हे जे एपिसोड्स आहेत ते कसे चालले ते तुम्ही नक्की सांगा. चला मग जाऊया आज खेडला. कुठं तुझ्या गावी चाललो आहे आज आपण? मस्त वाटतंय. नदी बघूया. जगबुडी नदी खूप मोठी नदी आहे ना तुमच्या गावाची? अँड फायनली 1.5 तासानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आणि सामान घ्यायचं आहे ते लवकर. माझ्यासोबत ये, तू करतो व्लॉग, तुझी ते रात्रीची जावा. भाई भाई समज के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई. आशा मौसा घर है अशी आमची आई लागते. अच्छा, आशाईचं घर आहे, आमचं घर पण आहे. मी नेहमी दिनेशला विचारतो की माझी काकी लागते की मामी, आणि मी बोलतच नाही, मी आओ बोलतो त्यांना, मी असं काकी मामी. अरे नंतर मी बोललो ना जर काकी, हे मामी लागते मी तुझी, काकी काय बोलतो. हा, ही गोष्ट माझ्यासोबत पण होते. गावी गेलो आता जा, आपल्याच गावी बघ. ते एकाला मी काका बोललो तो बोललो अरे मी तुझा मामा लागतो. नाती लगेच असे कळत नाही कुणाला मामा काकी. दरवर्षी येत नाही इकडे, कोंदळाला येतो 3 वाजता तरी पण कळत नाही. चाललं आता आपण वरती गच्चीवर. हो, छोटस वासरू पण आपण चाललो गच्चीवर. आता ही गच्चीला कसे पायरे आहे, अनिकेत माडिक. अनिकेत आपण चाललो गच्चीवर, गच्चीला पायरी आहे. हो, थांब जरा, आपण इकडनं डायरेक्ट खाली पण जाऊ शकतो. हो, काका पण आलेत. काका बघ, पहिल्याच आले ना, आपण सांगितलं नाही. हे सगळं शेत आहे आणि इकडनं रेल्वे जाते, कोकण रेल्वे ना तिकडनं अशी जाते. आणि हे माझ्या काकांचं घर, म्हणजे शुभमचं हे घर आहे. ओके, हे बघा गाडी जाते. हा रस्ता कुठे जातो? चिपळूण ना, चिपळूण रत्नागिरी गोवा, हे सर्व इकडनं गाड्या जातो. वाव, छान बनवलं आहे ना गावी. जे आहे ते भरपूर पाऊस पडतो आहे. आम्ही अक्षरशः दापोलीवरून आलो ते खेडला आलो आहे. 1.5 तास लागले पण अजूनपर्यंत जो पाऊस थांबला नाही, म्हणजे आता पावसाचा मेन जो सीझन आहे तो चालू झालेला आहे. याआधी आम्ही आजी बोलते आहे की तुम्ही येण्या आधी पाऊस अजिबात नव्हता, थोडा थोडा होता, पण आता आम्ही कंटिन्यूअस बघतो आहे. काल तर आमच्या घरी लाईट गेलेली आणि आज इथे खेडला देखील खूप पाऊस आहे. बघा, तुझं नाव सांग, तुझं नाव काय? अथर्व. श्रवण, श्रवण काय नाही करत ना? आणि तुमच्याकडे बैल वगैरे पण आहे ना, गाय आहे ना? कुठे गाय कुठे दाखव जरा आम्हाला. आरामात आरामात, हळूहळू मी पडेल. हो, हे बघ इथे आहेत ना आतमध्ये. अच्छा, हां हे बघ डोळा दिसतंय फक्त त्याचा, बाकी काय नाही दिसतं तुम्हाला. हां हां, चल जाऊया, ते झोपले आहेत. किती भरलेलं आहे बघा रस्त्यात. आम्ही रिटर्न येतोय खेडवरून, परत येतोय खेडवरून. आणि बघा गावी खूप पाऊस पडतो. तर आपण आता पाहू शकतात आता काय झालं आहे माहिती आहे सीन. हा पुढे रिव्हर क्रॉसिंग आलेला. आधी आम्ही एक रिव्हर क्रॉसिंग केली, पण ही जी आहे त्या दिवशी आम्ही जे इथे व्लॉग केले ना, ही नर्सरी आहे. ती बघा, ही नर्सरी त्यासमोरचं. त्या दिवशी किती मी तिथे कतड्यावर त्या बसलेलो इथे, आणि आता इतकं पाणी आहे ना की ती गाडी एक बंद झाली आहे पुढे. आणि आम्हाला तर रिस्क वाटते कारण की गाडीच्या मोटर वगैरेमध्ये किंवा सायलेन्सरमध्ये पाणी वगैरे जाऊ शकतं, त्यामुळे आम्ही नाहीच बोलतो आहे. आता आम्ही चालत जाऊ इकडनं. आमचं गाव हार्डली आहे ना 10 मिनटं चालत. आम्ही इथे चालतच आलेलो त्या दिवशी. हां, सायलेन्सरमध्ये पाणी,
गाडी बंद झाली आहे म्हणून म्हणतो हा बोलतो चल अरे पण तो रिक्षा गेली आपली गेली तर डायरेक्ट खाली गेली तर काय करणार दोन बाईकवाल्याने पुढे टमटम असे झूम कर जरा टमटमवाला पण थांबला बघा टमटमवाला पण इथे थांबलेला आहे तो नाही जाणार एक गेलेली अगोदर एक गेलेली ती व्यवस्थित गेली आता हा पाहतोय आता मग अशी गाडी गेली तिथे बंद पडली तिथे दोन बाईकवाल्यांनी ते धक्का मारून ती नेली गाडी ते माहिती कारण ते पाणी सायलेन्सर मध्ये गेलं तर बंद पडलं अजून पुढे तर आता सीन असा आहे की आम्ही गाडी जी आहे तिथे आतमध्ये लावली आणि आता आम्ही हे क्रॉस करणार आहेत क्रॉस करणार मी मोबाईल नाही घेत आहे बस आता ठेवतो आहे कारण की मला रिक्स नाही घ्यायची आहे मोबाईल घेऊन सो चला आता ठेवतो फोन आता वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही जी गाडी आहे आमची ती तिथेच ठेवली आहे नर्सरीमध्ये पार्क करून रिक्स होती खूप रिक्स होती आम्ही गाडी तिकडे सोडलं ते चांगलं गेलं कारण की ऑब्व्हियसली जीव हा महत्त्वाचा आहे गाडी क्रॉस करायचं काय नाही उद्या घेऊन येऊ आणि 10 मिनटात आम्ही पोचलो कारण की आम्ही तिथे चालतच गेलेलो तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं नर्सरी जी म्हटलेलो खूप जास्त होता फोर्स होता ना पाणीचा तो खूप जास्त होता त्यामुळे एक रिक्स होती आता तरी रात्र झालेली आहे सो आता आम्ही घरी आलेलो आहे मस्तपैकी नाश्ता वगैरे केलेला आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि बघू आता उद्या डिसिजन घेऊ मुंबईला जायचं की नाही चल चला आता इट्स टाइम टू लीव दिस ब्युटिफुल प्लेस बाय बाय आणि आम्ही सर्व आता निघालेलो आहोत शुभम शुभम तर मुंबईला भेटतो कधी ना कधी येतोच बट तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे गावचे एक्सपिरियन्सेस तुम्हाला गाव तुमचं गाव कोणतं आहे तरी नक्की कमेंट डाऊन करा सो आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि आता बाय बाय बोलायचं मन तर नाही ह्या प्लेसला बट खूप आठवण येईल पुन्हा किती वर्षांनी येऊ ते बघू पण आमचं प्लॅनिंग आहे आता जरा जरा मध्ये मध्ये विंटरमध्ये यायचं कारण की आम्ही उन्हाळ्यात आलो आहे विंटरमध्ये भरपूर थंडी असते चल ओम बाय बाय मेरे दो चल भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी चला बाय बाय टेक केअर मजा आली ना आता व्ह्यू देतो एक असा व्ह्यू चप्पी चप्पी आय होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ इफ यू डीड लेट्स स्मॅश द सबस्क्राईब बटन अँड लाईक शेअर कॉमेंट डाऊन बिलो आणि ही ब्युटिफुल सिरीज खूप छान सिरीज आज एंड होते चला बाय विल मिस दिस प्लेस